संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, क्रांतिसूर्य राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहूजी महाराज, त्याचप्रमाणे आमचे मुक्तिदाता भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्या ज्या वीर महापुरुषांनी बहुजनांच्या उत्थानासाठी कार्य केलं अशा सर्व वीर महापुरुषांना विनम्र अभिवादन करून आज या हिंगणा विधानसभा मतदारक्षेत्राचे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार नितेश भाऊ जंगले यांच्या निवडणूक प्रचारार्थ त्या भीमनगर मैदानामध्ये उपस्थित बंधू आणि भगिनींनो आणि या सभेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून सरसेनानी श्रद्धे आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब, त्याचप्रमाणे मंचवर उपस्थित दिनेश भाऊ, तसेच या विधानसभा क्षेत्राचे अधिकृत उमेदवार नितेश जंगलेजी, राजूभाऊ जंगलेजी, मिलिंद मेश्रामजी, नागपूरहून आलेले विशाल गोंडानेजी, नारनवरे साहेब, वंजरी साहेब, तसे उपस्थित बंधू आणि भगिनी, आपणा सर्वांस माझा क्रांतिकारी जय भीम। बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, जा आणि आपल्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा की आपल्याला देशाची शासनकर्ती जमात बनायची आहे। परंतु आपण शासनकर्ती जमात कशी बनणार? बाबासाहेबांनी दिलेले गृहमंत्र आपण कधीच समजू शकलो नाही बाबासाहेब आंबेडकरांना। परंतु वेळ आहे, ज्या चुका आजपर्यंत आमच्या हातून झाल्या, रामटेक विधानसभा रामटेक लोकसभा क्षेत्रामधील हा परिसर आहे, या परिसरामध्ये येथील लोकांनी ते तेजसिंगराव भोसलेपासून चित्रलेखाताई भोसलेपासून तर नरसिंहराव अशा लोकांना निवडून दिलं, परंतु बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी यांना कधीच आपण लोकांनी निवडून दिलेलं नाही। म्हणून या प्रसंगी आपण ज्या झालेल्या चुका आहेत दुरुस्त करण्याची वेळ आलेली आहे। हजारो वर्षापासून या देशातील जो वंचित समाज होता, वंचित घटक होता, या घटकाला न्याय देण्यासाठी, त्यांना मूलभूत सुविधा तसेच राजकीय सत्ता प्राप्त करून देण्यासाठी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी बहुजन वंचित बहुजन आघाडीची स्थापना केलेली आहे। म्हणून आपण या प्रसंगी आज प्रण घ्यायला पाहिजे आणि त्यांनी दिलेले उमेदवार तुमच्यापैकी उमेदवार आहेत, या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आहेत आणि धडाडीचे कार्यकर्ते आहेत, सर्वांच्या सुखादुःखामध्ये आधीरात्री ते धावून जातात असे नितेश भाऊ जंगले यांना वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी दिली आहे। म्हणून त्यांच्या निवडणूक चिन्हासमोरील बटन दाबून आपण त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करावं आणि बाळासाहेब आंबेडकरांचे हात बळकट करावे। मित्रांनो, आपणास मतदानाचा अधिकार त्या गांधी परिवाराने दिलेला नाही, आपणास मतदानाचा अधिकार त्या पवार परिवाराने दिलेला नाही, आपणास मतदानाचा अधिकार त्या ठाकरे परिवाराने दिलेला नसून तर आपणास मतदानाचा अधिकार दिला आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी। आणि त्याच बाबासाहेब आंबेडकरांचा खरा राजकीय तसा सामाजिक वारसा या फुलेशाहू आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये समोर नेण्याचं कार्य जर कोणी या देशामध्ये करत असतील ते करतात फक्त श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर। म्हणून या प्रसंगी वेळ माझ्याकडे फार कमी आहे, इथून आपणास मुख्य मार्गदर्शक आनंदराज साहेबांचं सुद्धा आपल्याला भाषण ऐकायचं आहे, मार्गदर्शन ऐकायचं आहे, कारण साहेबांना लगेच इथून चंद्रपूरला जायचं आहे, त्यानंतर ही सभा सुरू राहील, म्हणून ही सभा इथे संपणार नाही, म्हणून ह्या सभेला आपण पुन्हा थांबावं, इथं लोकांना पुन्हा बोलवावं। अशा प्रसंगी मी जाता जाता आपणास विनंती करतो की आपण जे 21 तारखेला विधानसभेची निवडणूक होऊ घातलेली आहे, या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये नितेश भाऊ जंगले यांचं निवडणूक चिन्ह आहे गॅस सिलेंडर, ह्या गॅस सिलेंडरवर प्रचंड बहुमताने आपण शिक्का मारून यांना प्रचंड बहुमताने विजयी करावं, हीच आपल्याकडून या प्रसंगी अपेक्षा बाळगतो। इथेच थांबतो, जय भीम, जय भारत, जय मल्हार। इफ यू लाईक दिस व्हिडिओ प्लीज लाईक इट, शेअर इट, अँड फॉर मोर व्हिडिओज प्लीज सबस्क्राईब टू अवर चॅनल।